तिकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरातून ईडीनं 11 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. त्यापैकी 10 लाख रुपयांची रोकड असलेल्या पाकिटावर एकनाथ शिंदे अयोध्या दौरा असा उल्लेख असल्याचं आढळलं. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय. ती 11 लाखांची रोकड कोणाची? संजय राऊतांच्या घरात सापडली रोकड. रकमेवरील त्या उल्लेखामुळे चर्चा. ईडीकडून ती रक्कम जप्त. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीनं अटक केली आहे. त्यापूर्वी ईडीच्या पथकानं छापा मारून राऊतांच्या घरातून 11 लाखांची रोकड सुद्धा जप्त केली. मात्र त्या रकमेवरून आता नव्या चर्चेला तोंड फुटलंय. ईडीने संजय राऊत यांच्या घरातून जप्त केलेल्या 11 लाखांच्या रकमेपैकी 10 लाख रुपयांची रोकड असलेल्या पाकिटावर एकनाथ शिंदे अयोध्या दौरा असा उल्लेख असल्याचा आढळून आलाय. त्यामुळेच या रकमेशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काही संबंध आहे का याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. खर तर जून महिन्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. विशेष म्हणजे त्या दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि संजय राऊतही सहभागी झाले. त्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या घरात सापडलेल्या 10 लाखांच्या रकमेला महत्व प्राप्त झालंय. दरम्यान संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी या रकमेविषयी खुलासाही केलाय. ही जी कॅश सापडली त्याच्यावरती ज्यांनी ताबा घेतला त्यावेळी लिहिलं होतं त्या कॅशवरती अयोध्या आणि एकनाथ शिंदे, म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळी अयोध्याला हे लोक गेले त्याही कॉन्ट्रीब्युशन होतं. हे जे पैसे आहे आणि ते पार्टीचे पक्षाचे पैसे ते पार्टीला जमा होणार. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या 10 लाखांच्या रकमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आढळून आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला आता उधाण आलंय. आम्ही अयोध्येला तर जात होतो ना, गेलत होतो ना. अयोध्या आमचा एक श्रद्धेचा विषय आहे, भावनेचा विषय आहे. पैशांच्या बदल्यावरती तुमचं नाव आहे एकनाथ शिंदे अयोध्या, आता ते माहित नाही, त्याची माहिती घ्यायला. रविवारी ईडीच्या पथकानं संजय राऊतांच्या निवासस्थानी छापा घातला. तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं संजय राऊतांना अटक केली. त्यांच्या घरातून काही कागदपत्र ईडीनं सोबत सुद्धा नेली आहेत. मात्र ती कागदपत्र काहीच कामाची नसल्याचा दावा सुनील राऊतांनी केलाय. त्यामुळे राऊतांच्या घरात सापडलेल्या रकमेमुळे आता नवी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भक्कमपणे सरकारची बाजू सांभाळली होती. पण आता राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या टार्गेटवर आले. शिवसेना नेते संजय राऊतांच्या अटकेमुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. दुसरं महायुद्ध जेव्हा पेटलेलं होतं त्यावेळेला हिटलर जोरात होता, तशी परिस्थिती आज आपल्या देशात व्हायला लागलेली आहे. की विरोधात जर का कोण बोललं तर त्याला वाटतील ते करून अडकवायचंच, आणि तो बऱ्या बोलाने म्हणजे दमदाटी आणि लोभ दाखवून जर का शरण आला नाही तर त्याला अडकवून टाकायचं. ठीक आहे, न्याय देवतेवरती आमचा विश्वास आहेच. घृणा वाटायला लागलेली या राजकारण्यांची, एक दिलदारपणा पाहिजे. रविवारी ईडीच्या पथकानं संजय राऊतांच्या घरी छापा मारून 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली. एकीकडे संजय राऊतांच्या अटकेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या टार्गेटवर आली आहे. उद्धव ठाकरेंनी भाजप नेतृत्वावर शरसंधान साधलं. आणि आजचं जे राजकारण चाललेलं ते अत्यंत निर्गुण आणि घृणास्पद आहे. संजय राऊत बद्दल मला नक्कीच अभिमान आहे, आणि नुसतं बळ आज तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही जर का इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस हे सर्वदा सारखे नसतात, दिवस हे फिरतात. मरण आलं तरी परवा नाही, पण मी शरण जाणार नाही. संजय राऊतांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापलं असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
मला असं वाटतं की कुठली एजन्सी कारवाई करताना त्यांच्याकडे जे काही पुरावे असतात त्याच्या आधारावर कारवाई करते. एजन्सीने कारवाई केली आहे, आता याच्यात कोर्टात जे काही आहे ते कोर्ट ठरवेल. त्यामुळे याच्यावर मला यापेक्षा जास्त बोलायचं नाही. संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. 2.5 वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राऊतांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तसंच ठाकरे सरकारच्या काळात विरोधकांचा राजकीय हल्ला परतवून लावण्याची जबाबदारी राऊतांनी पार पाडली होती. तेव्हापासूनच संजय राऊत विरोधकांच्या टार्गेटवर होते. आता राऊतांच्या अटकेमुळे राजकारण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडुप इथल्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर थेट त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांशी बातचीत केली. संकटकाळात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना पक्ष तुमच्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची आई आणि पत्नी वर्षा राऊत यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत केली. संपूर्ण शिवसेना परिवार आणि ठाकरे कुटुंब संजय राऊत यांच्यासोबत उभा असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला. तिकडे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंगा बंद झाला अशा शब्दात सणसणीत टोला लगावला. तर संजय राऊत यांचे बंधू आणि कामदार सुनील राऊत यांनी देखील मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांना ईडीकडून अटक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला टोला. भर सभेत मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. नाव न घेता राऊतांवर टोलेबाजी. औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी भोंगा नीट करारे असं सांगताना अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. यावेळी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी अशी सूचना करताना एक भोंगा तिकडे आत गेला असा टोला लगावला. यानंतर त्यांनी उपस्थितांना आवाज येतोय का अशी विचारणा देखील केली. उपस्थितांनी होकार देताच अरे आता येणारच ना, 8 वाजताचा भोंगा बंद झाला आहे असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी लगावला. तर संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी देखील मुख्यमंत्र्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. सध्या राज्यात केंद्र विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात चाललेलं राजकारण आता पुढे कोणत्या वळणावर जाऊन ठेपतं हे तर येणारा काळच ठरवेल. अरे आता येणारच नाही. 8 वाजताचा भोंगा बंद झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.